महाराष्ट्रातील विदर्भातील अकोट या गावचे प्रसिद्ध संत म्हणजे संत नरसिंगजी महाराज। शेगावचे विख्यात संत गजानन महाराज यांचे सांगाती म्हणून ते प्रसिद्ध होते। ते गजानन महाराजांपेक्षा वयाने खूप मोठे होते व गजानन महाराज नेहमीच त्यांना वडिलांचा मान देत असत। नरसिंगजी महाराज यांचा जन्म अकोट जवळील जळगाव नहाटे या गावी झाला। त्यांची नेमकी जन्मस्थिती उपलब्ध नाही। त्यांच्या वडिलांचे नाव पुंजाजी व आईचे नाव राजूबाई होते। त्यांना रमाबाई नावाची सावत्र आई सुद्धा होती। नरसिंहजींना बहीण भावंडेही होती। दगडाचे देव बनवून नरसिंहजी एकटेच खेळत असत। त्या काळी शिक्षणाचा गावोगावी सोय नव्हती व माता पित्यांना शिक्षणाचे महत्त्वही वाटत नसे, त्यामुळे नरसिंहजींचे लौकिक शिक्षण फार झाले नव्हते। लग्नानंतर त्यांना 3 अपत्येही झाले। आता ते संसारात रमतील असे वाटत असतानाच नरसिंहजी ईश्वर ओढीने व्याकुळ झाले आणि त्यांनी संसार सुख खोटे आहे हे मानून ते घर सोडून निघून गेले। काही काळानंतर नरसिंहजींची थोर अवलिया संत कोतशहा अल्ली यांच्याशी भेट झाली। त्यांनी नरसिंहजींचा शिष्य म्हणून स्वीकार केला। नरसिंहजी गुरुजवळ राहून त्यांची सेवा करू लागले आणि 21 दिवस उपवास करीत त्यांनी कठोर साधना आरंभली। गुरुचा थेट सहवास, मार्गदर्शन आणि गुरुकृपा यामुळे त्यांची साधना सिद्धीस गेली व गुरूंकडून त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले। नरसिंहजींनी घरी परत यावे या इच्छेने घरच्या लोकांनी तुझी आई देवाघरी गेली असा खोटाच निरोप पाठवला। त्या निरोपाचाही त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही। मात्र गुरु कोतशहा यांनी त्यांना घरी जाण्याची आज्ञा केली। कोणी ब्रह्मपदाला पोहोचला तरी त्याहून आईचे स्थान श्रेष्ठ आहे असा गुरूंनी त्यांना उपदेश केला। त्यानंतर नरसिंहजी घरी परतले, पण आईच्या निधनाची बातमी खोटी आहे हे त्यांच्या लक्षात आले। आईची समजूत घालून ते पुन्हा गुरुसेवेसाठी परतले। पुढे त्यांना वाचा सिद्धी प्राप्त झाली व ते बोलतील तसे घडू लागले। त्यांच्या या साक्षात्कारी शक्तीची कीर्ती दूरवर पसरली व दूरदूरचे भावी त्यांच्या दर्शनास येऊ लागले। वृद्धापकाळामुळे 18 जानेवारी 1888 म्हणजेच माघ शुद्ध पौर्णिमा या दिवशी नरसिंहजींनी सर्वांना सांगून समाधी घेतली। त्यांच्या या समाधी सोहळ्यास खुद्द शेगावचे गजानन महाराज जातीने उपस्थित होते। अकोट येथे नरसिंहजींची समाधी आहे। पंढरपूरच्या विठ्ठलाचे ते निस्सीम भक्त होते। ते सगुण भक्तीच्या परम अवस्थेस पोहोचले होते। विठ्ठलाच्या थोर भक्तांमध्ये अकोटच्या या संताचा नरसिंहजींचा भाविक भक्त अग्रक्रमाने समावेश करतात। अशा या थोर संताला अनेक प्रणाम।